नमस्कार मंडळी, दैनिक देशदूत सार्वमत भविष्यवेध मध्ये मी ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ रवींद्र भगवान पाठक आपले सर्वांचे स्वागत करतो। येणारा सप्ताह तुम्हास सुखकर निरोगी जावो ही सदिच्छा व्यक्त करतो। आता आपण जाणून घेऊया या आठवड्यातील आपल्या राशीचे साप्ताहिक भविष्य। राशीचक्रातील प्रथम राशी आहे मेष। मेष राशीच्या मंडळींना गेल्या आठवड्यातील मनोव्यथेचा भार काहीसा हलका होईल, तापाचा विकार उद्भवण्याची शक्यता आहे। धर्माने सांगितलेले आचरण जर आपण केलीत तर अनेक प्रकारच्या संकटावर मात करण्याची शक्ती तुम्हाला मिळेल। आपल्या हातून सत्कर्म घडेल, योग्य ठिकाणी दानधर्म करण्याची मानसिकता तयार होईल। पाण्याच्या संबंधित कुठलेही उद्योग व्यवसाय जर आपण सुरू केले तर त्यातून फायदा होईल। दुसऱ्याच्या कामाच्या जबाबदाऱ्या सुद्धा तुमच्यावर येऊन पडतील। राजदरबारामध्ये राजाश्रय मिळेल। नोकरदारांना वरिष्ठांकडून सन्मानाची वागणूक मिळेल। वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी। भाग्योदयासाठी अत्यंत अनुकूल ग्रहस्थिती आहे। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 4 ते 8। राशीचक्रातील दुसरी राशी आहे वृषभ। वृषभ राशींच्या मंडळींना विवाह ठरण्यासाठी अत्यंत आनंददायी काळ आहे। अपेक्षित वर आणि वधू प्राप्त होऊ शकेल। परदेशात जाण्याची जर बेट ठरवायचे चालले असेल, त्यासाठी प्रयत्न करत असाल तर या आठवड्यामध्ये त्या बाबतीत निर्णय होतील। आरोग्यविषयक तक्रारी मात्र चालूच राहतील। मनाला वेदनादायक घटना ऐकायला मिळण्याची शक्यता आहे। शक्यतो वाहन चालवणे टाळा। धार्मिक सण व्रतामध्ये सहभागी व्हाल। पारंपरिक व्यवसायातून आर्थिक लाभ होतील। मान सन्मान मिळेल। विरोधकांच्या कारवाया तुम्हाला आता विचलित करू शकतात। कौटुंबिक अडचणी दूर करण्यासाठी आर्थिक मदत मिळू शकेल। पाठ, कंबर यासारख्या शारीरिक अवयवाचे विकार वाढणार नाहीत या बाबतीत काळजी घ्या। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 2, 3, 6, 7, 8। राशीचक्रातील पुढील राशी आहे मिथुन। मिथुन राशीच्या मंडळींना मामाकडील जे नातेवाईक आहेत, मग मावशी असेल, आजी असेल, आजोबा असतील, या सर्व मंडळींची विशेष ओढ लागेल आणि तुम्ही करत असलेल्या कामामध्ये त्यांचे सहकार्य देखील लाभेल। शरीराला काही प्रमाणात दुर्बलता जाणवल्याने मानसिक चलबिचल वाढू शकेल। कोणाशीही अकारण शत्रुत्व वाढून घेऊ नका। आठवड्याच्या उत्तरार्धात काही सुखद घटना घडल्याच्या ऐकायला मिळतील, त्याने मनाला थोडे समाधान मिळेल। नोकरदारांना बदलीचे योग संभवत आहेत। अचानक लादल्या गेलेल्या या घटनेमुळे थोडा मानसिक तणाव निर्माण होण्याची देखील शक्यता आहे। या आठवड्यात विशेष काळजी घेण्यासारखं म्हणजे अन्न तारी अन्न मारी या म्हणीची आठवण ठेवून संतुलित व सकास आहार घ्या। अन्नातून विषबाधा होऊ शकते अथवा शारीरिक कमजोरी निर्माण होऊ शकते, त्यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंवरती नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे। कौटुंबिक वातावरण अत्यंत आनंदी राहील। मित्र परिवाराच्या भेटीगाठी होतील। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 4 आणि 5। राशीचक्रातील चौथी राशी आहे कर्क। कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सकारात्मक वातावरण तयार होईल। नवीन पद्धतीचा अभ्यासक्रम सुलभतेने हाताळा। कौटुंबिक जीवनात संततीविषयक काही समस्या असतील तर त्या दूर होतील। लेखक पत्रकार मंडळीकडून समाजाला पोषक असे लेखन घडून येईल। कौटुंबिक व्यावहारिक निर्णय करताना संततीविषयक संख्येचा जरूर विचार करा। काही प्रमाणात पोटाच्या विकाराने मनाला उद्विग्नता येऊ शकते। जलमार्गाने केलेल्या प्रवासातून लाभ होईल। विवाह इच्छुकांसाठी योग्य स्थळ येऊ शकेल। घरातील वातावरण आनंदी राहील। तुमच्याकडून धर्म संस्कृती याबद्दल अभिमानास्पद कार्य घडू शकते। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 2, 3, 6, 7, 8। राशीचक्रातील पाचवी राशी आहे सिंह। सिंह राशींच्या व्यक्तींना मातृदेव भव या वैदिक सूत्राचा प्रत्यक्ष उपयोग जीवनात होईल। आई हे महान दैवत आहे हा आदर्श समाजापुढे जाईल असे कार्य आपल्या हातून घडेल। चतुष्पाद प्राण्यांच्या देखभालीविषयी जागरूक राहावे। वाहन खरेदी करताना भविष्यातील सात प्रसादांचे अवलोकन करूनच पाऊलूस लावे। संततीच्या कर्तृत्वाने आत्मिक समाधान लाभेल। विविधांगी वाचन करण्याची आवड लागेल।
तीर्थयात्रा आदी विषयाचे प्रसंग वर्णन उत्तम प्रकारे करू शकाल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन भक्ती वृद्धिंगत होण्यासाठी कीर्तन प्रवचनादी प्रबोधनात्मक अनमोल मार्गदर्शन करू शकाल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 4 आणि 5. राशीचक्रातील 6वी राशी आहे कन्या. कन्या राशीच्या मंडळी गेली कित्येक वर्षानुवर्ष घेतलेल्या अथक परिश्रमाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करतील. स्वकर्तृत्वाने मोठे होण्याबद्दलचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. साहसी खेळ, योगशास्त्र यासारख्या विषयावर अभ्यास करण्यासाठी स्वारस्य वाढेल. नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी करीत असलेले प्रयत्न यश मिळवून देतील. वयोवृद्ध मंडळींनी प्रकृतीची काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. शारीरिक विकारावर मात करण्यासाठी भगवान महामृत्युंजयाची साधना केल्याने संकटावर मात करण्यात यश मिळेल. जमिनीच्या व्यवहारापासून फायदा होऊ शकेल त्या बाबतीतचे व्यवहार पुढे कसे जातील यासाठी प्रयत्नशील राहा. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 2, 3, 6, 7 आणि 8. राशीचक्रातील 7वी राशी आहे तुला. तुला राशीच्या मंडळींना पारिवारिक सौख्य लाभेल. कोणाच्याही आर्थिक व्यवहाराची हमी अजिबात घेऊ नका. लहान भावंडांकडून काही आदर्श शिकायला मिळतील. तुमची कीर्ती वाढेल. आर्थिक व्यवहारात नियोजन करावे लागेल. संगती संग दोषहा हे वचन सिद्ध आहे. आपण जर कुणाच्या संगतीत वावरत आहोत त्याचे शुभाशुभ परिणाम नक्की मिळणार. त्यामुळे कोणतेही पाऊल टाकताना काळजीपूर्वक टाका. नोकरदारांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर आहे. नोकरीमध्ये पदोन्नती, पगार वाढ किंवा प्रतिष्ठा मिळणाऱ्या घटना वाढवणाऱ्या घटना या आठवड्यात घडू शकतात. न्यायालयीन प्रक्रियेत यश संपादन करू शकाल. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेच्या वाटाघाटी करत असाल तर त्या यशस्वी होतील. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 2 ते 5. राशीचक्रातील 8वी राशी आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या मंडळींच्या विचारामध्ये उच्च विचारांची वाढ होईल. मात्र बदलत्या विचारसरणीचा इतर लोक गैरफायदा घेऊ शकतात. आपले मत आणि निर्णय याच्यावरती ठाम राहा. आप्त इष्ट लोकांचे सहकार्य मिळू शकेल. विशेष करून डोळ्याची काळजी घ्या. नेत्र विकारापासून त्रास वाढू शकतो. कामानिमित्त ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचे नियोजन ठरू शकते. वाणीतून अमोघ शब्दांचा वर्षाव करू शकाल. शब्द सामर्थ्य वाढेल. या आठवड्यात साहसी निर्णय घ्याल. काळजी घेण्यासारखं किंवा सतर्क राहण्यासारखं म्हणून लक्षात घ्या. फक्त ऐकिवातील गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नका. सत्य असत्य पडताळून पहा. आरोग्यविषयक शरीर पीडा वाढू शकते त्याबद्दल काळजी घ्यावी. नोकरदारांसाठी विशेषत अप्पर पदांच्या लोकांकडून मानहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण काळजी घ्यावी. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 2 ते 8. राशीचक्रातील 9वी राशी आहे धनू. या आठवड्यात आर्थिक व्यवहार करताना त्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करणे आवश्यक आहे. उधार देऊही नका आणि घेऊही नका. कोणत्याही व्यवहारात गुप्तता राखता आली तर खूप हिताची ठरेल. भविष्यात येऊ घातलेल्या संकटावरती सहज मार्ग काढू शकाल. आपल्या कला कौशल्याने त्यावर सहज मात होईल. शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक काळ आहे. अन्नधान्याची भरभराट झालेली दिसून येईल. वातावरण अत्यंत आनंदी राहील. शेतीविषयक कोणतेही काम करताना उत्साह वाढलेला असेल. भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी वाढू शकेल. आठवड्याच्या उत्तरार्धात घरासाठी उपयुक्त अशा वस्तूंची खरेदी करू शकाल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 3 ते 8. राशीचक्रातील 10वी राशी आहे मकर. मकर राशीच्या मंडळींनी नव्या उमेदीने कामाला लागावं. आपल्याला ऊर्जा पुरवणारी कोणी व्यक्ती आहे ती आपल्या भाग्योदयाच्या वाटेतील मैलाचा दगड बनेल. त्याची आठवण आपल्याला आयुष्यभर ठेवावी लागेल. अशी व्यक्ती आपल्याला या आठवड्यात भेटू शकते. योग्य अयोग्य काय आहे त्याची शहानिशा करून कोणताही काम हातात घ्या. योग्य संधीचा फायदा घेण्याची तसदी घ्या. थोड्याफार प्रमाणामध्ये खर्चाचे प्रमाण देखील वाढू शकेल. कोणीतरी केलेल्या अकारण दोषारोपामुळे मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता आहे.
आपण व्यसनाधीनतेकडे वळत तर नाही ना याबाबत सतर्क राहा. एकदा लागलेलं व्यसन परत सुटत नाही. चतुष्पाद प्राणी म्हणजे गाय, बैल, म्हैस, घोडा यासारख्या प्राण्यांच्या खरेदीचे व्यवहार जर करत असाल तर त्यातून तुम्हाला फायदा होईल. शेतीतील उत्पादनाबाबत त्याच्या सुरक्षेची काळजी घ्या. पारंपरिक उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करा. मनातील विचारांना मूर्त रूप देण्यासाठी कार्यरत राहा. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 2, 3, 6, 7, 8. राशीचक्रातील 11वी राशी आहे कुंभ. कुंभराशीच्या मंडळींना अधिकार प्राप्तीचे योग आहे. पदोन्नती, पगार वाढ यासारख्या समाधानकारक गोष्टी घडायला सुरुवात होतील. परदेशात जर व्यवहार आपले चालत असतील तर ते व्यवहार देखील सुरळीत होतील. कामकाजासाठी प्रवास करावा लागेल. स्वधर्मावरती निष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक येणाऱ्या जबाबदाऱ्या देखील सहज पेलू शकाल. आपण जे काम करत आहात त्या कामामध्ये नवा कीर्तिमान स्थापन करू शकाल एवढी अनुकूल ग्रहस्थिती आपल्याला या आठवड्यात आहे. आठवड्याच्या शेवटच्या काळात मन कठोर करावे लागेल. कदाचित काही अप्रिय घटना कानावर येऊ शकतात. शरीर विकारामध्ये गुडघेदुखीचे जर विकार तुम्हाला असतील तर त्याची विशेष काळजी घ्या. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 2 ते 5. राशीचक्रातील शेवटची राशी आहे म्हणजेच 12वी राशी आहे मीन. आपण मंडळी भविष्यात काय घडतंय आणि कसं घडू शकेल ह्याची कल्पना जी डोक्यामध्ये येते ती तुमची अचूक असेल. घेतलेले निर्णय तंतोतंत जुळू शकतो. नवीन नवीन संकल्पना सुचतील. काहीतरी परिवर्तन सुद्धा दिसायला लागेल. तुमच्यावरती काही मंडळी दबाव करण्याचा प्रयत्न करतील. मात्र सर्व कुविचारावर आपल्या सद्विचाराने मात करा. समाजामध्ये आपल्याबद्दल आदरभाव निर्माण होईल. पीडितांना न्याय मिळवून द्याल. राजधर्माला देखील तुमचा सन्मान वाढेल. आपण आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून सामाजिक घडी सुस्थितीत आणण्यासाठी केलेले प्रयत्न प्रभावी ठरतील. लौकिक वाढेल आणि भाग्योदय देखील आपला होऊ शकतो. त्यासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 2 ते 8. तर मंडळी आता आपण येथे थांबूया. परत भेटूया पुढील आठवड्यात याच वेळी. नमस्कार.